नमस्कार, मी सुयश टिळक. मी सख्यारे या मालिकेमध्ये समीर आणि रणविजय असे दोन कॅरेक्टर्स करतो आहे. समीर हा खूप बबली, खूप आत्ताचा एक युथफुल एनर्जेटिक मुलगा आहे, जो खूप क्लिअर आहे त्याच्या गोष्टींबाबतीत आणि त्याच्या व्ह्यूजबाबतीत आयुष्याबद्दलच्या. आणि तो एक होतकरू सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, ज्याला स्वतःच्या या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, स्वतःची इंडस्ट्री सुरू करायची आहे, स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. आणि तो एका वैदेही नावाच्या मुलीवर तुफान प्रेम करतो, त्याचं भयंकर प्रेम आहे वैदेहीवर. आणि तो अनाथ आहे, तो एका अनाथाश्रमात वाढला आहे. सो त्याला आयुष्यात कुटुंब पद्धती किंवा फॅमिली किंवा प्रेम ह्या सगळ्याचा अनुभव वैदेही त्याच्या आयुष्यात आल्यानंतर यायला लागला आहे. आणि तो अजूनही धडपडतो आहे, तो स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे धावपळ करतो आहे. आणि त्या उलट रणविजय जो आहे हा एका अत्यंत मोठ्या राजघराण्याचा एकमेव वारसदार आहे, जो त्याचाही एक पास्ट आहे. रणविजयलाही त्याच्या आयुष्यात बराच काळ कुटुंबाचं सुख अनुभवता आलेलं नाही आहे. त्याची कारणं काय आहेत आणि रणविजय असा का आहे हे नक्कीच बघायला मिळेल. आणि रणविजयचं कॅरेक्टर खूप शार्प आहे, त्याला पटकन त्याच्या मनात आलं की तो करून मोकळा होतो, तो फार विचार करत नाही. रणविजयच्या एकंदरीत कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर सगळ्या जहागीरदार फॅमिलीकडे बघून असं लक्षात येतं, जहागीरदार कुटुंबाकडे बघून असं लक्षात येतं की रणविजयमुळे जहागीरदार फॅमिलीमध्ये बरेचसे तिढे निर्माण झालेले आहेत आणि प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. समीरच रणविजय आहे का किंवा रणविजयच समीर बनून फिरतो आहे का, म्हणजे खरी व्यक्ती कोण आहे हा प्रश्न तुम्हाला जेवढा पडला आहे तेवढाच आम्हालाही ती कॅरेक्टर्स करताना आमच्या डोक्यात असतो, कारण ते सगळ्यात मोठं सिक्रेट आहे अजूनही आणि तीच मिस्ट्री आहे सख्यारे मागची. हाय, मी रुची सावर्ण मोहन, सख्यारे मालिकेतली प्रियंवदा. शोच्या फर्स्ट एपिसोडपासूनच तुम्ही सगळे प्रियंवदाला वणवण फिरताना पाहत असाल. ती वेड्यासारखी शोधते रणविजय नावाच्या एका माणसाला. त्याचं बॅकग्राऊंड असं की एक वर्षभरापूर्वी रणविजय तिच्या आयुष्यातून नाहीसे झालेत. त्यांचं लग्न होणार होतं, साखरपुडा झाला होता आणि लग्नाच्या एक रात्र आधी तो त्यांना भेटायला येतो प्रियंवदाला आणि नेक्स्ट डे तो वॅनिश होतो. म्हणजे त्यांचं काय झालं आहे आणि त्यांना कोणी मारलं आहे किंवा ते स्वतःच निघून गेलेत ह्याचा खुलासा अजून झालेला नाही आहे. आणि एक पॉईंट असा आता येणार आहे आमच्या शोमध्ये की तुम्हाला असं वाटेल की कदाचित आता त्या दोघांचा सामना होईल आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही कन्फ्रंटेशन होईल, प्रश्नोत्तर होतील, ते खरं ॲक्च्युली बघण्यासारखे आहेत. नमस्कार, मी सुयश टिळक. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर.